सिझलर, फ्राईड मोमोज, पिझ्झा, टिबेटियन नूडल्स, बार्बेक्यू चिकन आणि स्टीम मोमोज. एवढे सगळे फूड आयटम, एवढा मोठा मेन्यू आणि ते सुद्धा कणकवलीत. होय मित्रांनो, एवढं सगळं कणकवलीमध्ये नव्याने सुरू झालेल्या स्टो नावाने येते. इथं तुम्हाला भेटल एक चांगला ॲम्बियन्स, इंस्टाग्राम आणि तुमचे फूड फोटोज काढण्यासाठी एकदम मस्त लाईटिंग आणि बसायला सुटसुटीत अशी जागा, आणि इथला स्टाफ पण चांगला आहे. चला तर आता बोलत न बसता आपण जेवण ट्राय करूया. सगळ्यात पहिलं आम्ही घेतला पिझ्झा. हे बघा, पिझ्झाला चीज पूल किती छान आहे. कॅमेरामननी चीज पिझ्झा खाताना रेकॉर्डच केलं नाही. नेक्स्ट आहेत फ्राईड मोमोज. फ्राईड मोमोज हे छान होते, पण फ्राईड मोमोजपेक्षा आम्हाला स्टीम मोमोज जास्त आवडले. आम्ही वेज स्टीम मोमोज घेतले आणि ते छान होते, आणि त्याच्या चटणीसोबत ते अजूनच चांगले लागत होते. त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट घेतले टिबेटियन नूडल्स. आपल्या नॉर्मल नूडल्सपेक्षा हे नक्कीच वेगळे लागत होते, आणि त्या नूडल्सची क्वालिटी आणि क्वांटिटी नक्कीच चांगली होती. नेक्स्ट आम्ही ट्राय केले बार्बेक्यू चिकन विंग्स. हे एका सॉसमध्ये दिले जातात आणि त्यासोबत तुम्हाला थोडे फ्राईज मिळतात. सध्या मी नॉनव्हेज खात नसल्यामुळे हे माझ्या कॅमेरामननीच खाल्लेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे चिकन विंग्स चांगले तर होतेच, पण त्याच्याबरोबर फ्राईज आणि सॉस दिल्यामुळे अजून भारी वाटत होते खायला. आणि सगळ्यात शेवट आपण खाणार आहोत सिझलर. हा सिझलर वेज आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच फूड आयटम्स होते. त्यात आपल्याला पोटॅटो पॅटी, बटर राईस, फ्राईज, सॉर्टेड वेजीस आणि एक वेगळा सॉस दिलेला होता. काटा चमच्याचं नाटक न करता मी सरळ हातानेच मग फ्राईज उचलले. सगळे आयटम एक एक न खाता एकदमच सगळं प्लेटमध्ये घेतलं. चला तर ट्राय करूया. सगळ्यात पहिली पॅटी खाल्ली. पॅटी जरा बटाट्याची टेस्ट येत होती, पण छान लागत होती. त्याच्यानंतर ब्रॉकोली खाल्ली. कोण बघतंय का किंवा आपल्याला शूट करताना ऑकवर्ड वाटत होतं म्हणून आपण इकडे तिकडे बघत होतो. नंतर कॅमेरामनला प्लेटवर फोकस करायला लावला.